तर नमस्कार, मी आर्यन वाघमारे. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे, कारण का आम्ही जाणार आहे मामाच्या शेतात जाणार आहे, आणि ते पण बंडीनं. तर खूप दिवसांना आम्ही बंडीत बसणार आहे आणि त्याचा आनंद घेणार आहे. त्यासोबत तुम्ही पण आनंद घ्या. तर आता आम्ही चाललेलो आहे वावरात. आंब्याचं आंब्याचं झाड पहा किती मोठं आहे. आहे पण इले आम्ही आलेले नाही आता थोडस. ते पण आम्ही बंडीनं जात आहे आणि इकडे पाहू शकता हे आराध्या आहे आणि पूर्ण फॅमिली जात आहे. उत्कर्ष इकडे, आजी आहे आणि इकडे मम्मी आहे आणि समोर आप्पा बंडी चालवत आहे. इकडचे खतरनाक रस्ते पहा तुम्ही. हाय कराय. हाय आधी इकडे बायकर पाहू शकता तुम्ही किती मस्त असा निसर्ग सौंदर्य आहे इकडे. आणि सगळं सगळीकडे हिरवं हिरवं आहे. इकडे पण हिरवा आहे, इकडे पण हिरवा आहे. तर खूप वर्षानंतर आम्ही आता मामाच्या वावरात जात आहे. तर किती वर्ष झाले सर मम्मी? एखादं वर्ष नंतर जाणार आहे आम्ही वावरात. आणि आता पाहू तिकडे गेल्यावर काय होणार आहे. जे पण होणार आहे तुम्हाला माहीतच पडते आता. तर भाई मी आलो आता वावरात. तर आता तिकडे पाहू शकता ते तिकडे बैल चरत आहे आणि तिकडेच आम्ही बंडी ठेवली, कारण का इकडे काही बंडी येत नाही आमच्या वावरात. तर चला आता इकडे जाऊ समोर. आणि हे तिकडे सगळेजण तिकडे आंब्याच्या तिथं झुला झुलत आहे आणि एन्जॉय करत आहे, कारण का एक वर्षानंतर वावरात आलो आम्ही. तर हे पाहू शकता इकडे आंब्याचे वगैरे झाडं आहे आणि हे सागाचे पण आहेत इकडे मोठे, खूप मोठे मोठे झालेले. जेव्हा मी आलो होतो तेव्हा एवढीशी होती लहान लहान, आता लय मोठे झाले ते. आणि आता तिकडे जाऊ चला आंब्याजवळ. हाय, हात दाखव हात. आता आधी झुला घेणार आहे, त्याच्यानंतर माझा नंबर आहे. याचा फोटोशूट पाया, आधीचा फोटोशूट पाय. हा कर रे, ऍक्शन कर रे. फोटो काढून या सगळे जेवले. आता लय दिवसाबाद आम्ही वावरात जेवत आहे आणि वावरात चांगली भूकही जाते. डब्बा पार्टी चालू आहे इकडे. तर वावरात आल्याबरोबर मला लागली होती भूक आणि बाकीचे पण घरून थोडेसे नाश्ता वगैरे करून आले होते, पण ते पण त्याला पण भूक लागली होती. तर आम्ही पहिले जेवून घेतलं, बाकीचं नंतर काम होईल म्हटलं, वावर वगैरे नंतर पाहिलं होईल. तर पहिले आम्ही जेवून घेतलं आणि आता डबल आलो इकडे आंब्याकडे. आता या दोघांमध्ये इकडे पप्पा आहे आणि इकडे मामा आहे, यांच्या दोघात टमाटे तोडण्याची शर्यत लागली आहे. कोण लवकर जास्त लवकर टमाटे तोडते. पहा किती सारे टमाटे तोडले आहे. इकडे बकेट भरली आणि इकडे कॅरेट पण भरलं आहे. बा पूर्ण हे ओरिजिनल टमाटे, म्हणजे ऑर्गॅनिक शेतीतलं टमाटर आहे. आणि हे टमाटरची चव तुम्हाला कोणत्याच हायब्रिड टमाट्यात नाही भेटत, कारण का इकडे आमच्याकडे आणि म्हणजे सगळीचकडे अशी कंडिशन आहे की ऑर्गेनिक शेती कमी प्रमाणात आहे आणि लोक हायब्रिडच्या मागं जास्त धावत आहे. तर आता जे नवीन नवीन बिमाऱ्या येत आहे त्या बिमाऱ्या आपल्याला लवकर होते,
त्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक जास्त खाण्याची गरज आहे. आपली इम्युन सिस्टीम चांगली ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे आपल्यासाठी. तर इकडे पाहू शकता माझे मामा जे आहे ते पूर्ण अशी ऑर्गॅनिक शेतीच करतात, कोणत्या याच्यात केमिकल वापरत नाही किंवा कोणता फवारा मारत नाही. तर त्यामुळे जर तुम्हाला टमाटे लागले किंवा झेंडूची फुलं पण आहे आपल्यापाशी आणि मिरची थोडीशी लहानच आहे आणि तिकडे हळद निघत आहे आणि इकडे तूर पण आहे आणि तिकडे निंबू आहे. तर तुम्हाला जर टमाटे लागले तर तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि जे मागच्या वर्षी जे होतं ना पीक ते एवढ्या प्रमाणात होतं की म्हणजे विचारूच नका, की सगळ्या मार्केटमध्ये इच्छे टमाटे जात होते. लोकांना पण ऑर्गॅनिक जे आपले भाजीपाला असते ते जास्त प्रमाणात आवडते. तर यावर्षी काय झालं, यावर्षी खूप पाऊस झाला होता त्यामुळं हे टमाटे जे आहे याचं थोडं याचं नुकसान झालं आहे. तर सरकारनं पण याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ऑर्गॅनिक शेती करणारे शेतकरी आहे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. चला आपण आता तिकडे समोर जाऊ आणि तिकडे विहीर पण आहे त्या विहिरीकडे जाऊ आधी, तिकडे पाणी बघू किती आहे त्याला. तर कारण का ह्यावर्षी एवढा पाऊस झाला की विचारूच नका तुम्ही. आता हा हिवाळा लागला आहे आणि एक मला एक झाड दिसला, आता याचं नाव तुम्ही सांगा मला काय आहे. तर हे झाड सांगा तुम्ही मला कमेंट करून का हे झाड कायचं आहे. हे बा याला पांढरे फुलं आहे आणि हे पूर्ण पाहू शकता तुम्ही, जवळून पाहून घ्या आणि कमेंट करून नक्की सांगा कोणाला. तर आता चला तिकडे विहीर आहे तर तिकडे विहिरीकडे जाऊ आणि त्याचं पाणी पिऊ. विहिरीजवळ आलो आहे आणि इकडे पाहू शकता विहीर तर पूर्ण भरलेली आहे. हे पूर्ण अशी विहीर खचलेली होती तर हिले नवीन बांधलं आणि हिचं बांधकाम झाल्यावर तुम्ही पाहू शकता याचं पाणी पाहू शकता किती फुल भरलेली आहे. कारण का ह्यावर्षी फुल पावसाळा झाला आणि पूर्ण सगळीकडे पाणीच पाणी पडलं होतं. तर ह्या जे ह्या भागात आहे आमच्या या निंबुऱ्या साईडनं आहे तर या भागात तर जास्तच पाणी पडलं होतं. म्हणजे कोणत्या गावात पाणी पडो का नाही पडो इथं पाणी रोज पडे म्हणजे पडे हे ठरलंच होतं. त्यामुळे तुम्हीच पाणी लेवल पाहू शकता याची, तर पूर्ण अशी टुळुंब भरलेली आहे. तर भाई हे पाहू शकता तुम्ही, हा आंबा आहे तर या आंब्याला पण आता बार येत आहे थोडा थोडा आणि जेवढे रसना आणि माझा बनते ना ते ह्याच आंब्यापासून बनते. पाहून घ्या आता याचं नाव पण माहीत करून घेतलं मी. तर याला म्हणते विलायती खुद्दस असं या आंब्याचं नाव आहे आणि या आंबा एकदम असा गोड असते. तर आता माझ्या मोबाईलची चार्जिंग पण खतम होत आली आहे आणि ऊन पण खूप वाढून राहिली आहे. तर आता मी जात आहे घरी आणि हा व्लॉग इथंच एंड करतो. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करजा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की ते झाड जे आपण पाहिलं होतं ते कशाचं होतं आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कॉमेंटमध्ये सांगून देजा. आणि चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर तुम्ही असंच सपोर्ट करत राहा आणि मला मोटिवेट करत राहा. तर आता हा व्लॉग इथंच एंड करतो आणि भेटू एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.